महानगरात लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारांच्या संघासाठी यावर्षी 10 वर्षाची बिनविरोध परंपरा खंडित करून लोकशाही पद्धतीने साक्री रोडवरील संघाच्या पत्रकार भवन येथे सन 2022 ते 2023 या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या आणि वेळोवेळी उत्कंठा वाढवणाऱ्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे परिवर्तनने बाजी मारली। परिवर्तनाचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे TV9 चे पत्रकार विशाल ठाकूर हे निवडून आले, त्याबरोबरच इतर तिघे देखील निवडून आले। पत्रकारांची सर्वाधिक पसंती सांग दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना दिसून आली। शहर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना सर्वात जास्त मते मिळाली, 236 पैकी 174 मते मनोज गर्देंना मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक गवळे यांना केवळ 60 मते मिळाली। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परिवर्तनाच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक संपली विरोधही संपला या भूमिकेतून मॅच्युरिटी दाखवून दिली। खुल्या दिलाने विजयी उमेदवारांचे फटाके आतषबाजी गुलाल उधळण करून स्वागत करण्यात आले, एवढेच नव्हे तर जल्लोषात ते सामील झाले। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि लोकशाही जिवंत ठेवल्याचे काम तरुण पिढी करत असल्याची प्रतिक्रिया उमटत होती। अर्थात या तरुणाईला दिशा देण्याचे काम पत्रकार संघाच्या कोर कमिटीने केले हे विसरून चालणार नाही। कोर कमिटीने सर्वांना विश्वासात घेत बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले, त्यात 11 सदस्य बिनविरोध निवडून आले। त्यामध्ये दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल मनोहर पाटील हे कोषाध्यक्षपदी, तर नाशिक पोलीस टाईमचे मुख्य संपादक तुषार बापणा हे मुंबई प्रतिनिधी म्हणून बिनविरोध घोषित झाले। त्यानंतर काही युवा पत्रकारांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवडणूक व्हावी असा आग्रह धरला, त्यात बिनविरोध प्रथा खंडित करून त्याला कोर कमिटीने सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। कोर कमिटीचे माजी अध्यक्ष बापू ठाकूर, मिलिंद बैसाणे, चंद्रशेखर पाटील, ओम भैया शर्मा, नूर भैया पठाण, कैलास गर्दे यांनी उल्लेखनीय सहकार्य केले। निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र इंगळे यांनी काम पाहिले। जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये निकालाबाबत उत्साह होता। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत विशाल ठाकूर यांनी नशीब आजमावले, त्यांना 145 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र कढरे यांना 90 मते मिळाली। मनोज गर्दे हे विजयी झाले असून त्यांना 174 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक गवळे यांना 60 मते मिळाली। रेखचंद जैन हे विजयी झाले असून त्यांना 142 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेंद्रसिंग राजपूत यांना 89 मते मिळाली। सचिन बांगुल हे विजयी झाले असून त्यांना 145 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी किशोर पाटील यांना 88 मते मिळाली। यावेळी मोहन चिंतामण मोरे, अरुण सुखलाल धोबी शिरपूर, प्रकाश दगा शिरसाट, नितीन आनंदराव बच्छाव साक्री, संतोष सदाशिव ताडे, दीपक गोरख पाटील, गौरव मोहनलाल शर्मा, शांताराम मधुकर अहिरे, मनोज मधुकर बैसाणे, पवन भगवान मराठे, अजय कैलास गर्दे या 11 जणांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे संचालक श्री राजेंद्र मधुकर भावसार उर्फ राजू भावसार फेटेवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर
परिवर्तन पॅनलचे सगळेच उमेदवार चांगल्या मताने निवडून आले आणि सर्वात महत्त्वाचं अध्यक्ष म्हणून माझी आज निवड झाली. कोर कमिटीचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला या पदासाठी योग्य समजून मला उमेदवारी दिली आणि सगळ्याच सर्व जेवढी सभासद असतील, जेवढी पत्रकार बांधव असतील ज्यांनी मला मदत केली त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आणि येत्या या 2 वर्षाच्या काळाकडे पत्रकारांसाठी ज्याही काही अडीअडचणी निर्माण होत असतील, ग्राउंड लेवलचे पत्रकार काम करतात त्याच्यासाठी निश्चितच मराठी पत्रकार संघ हा कोर कमिटी असेल आणि अध्यक्ष म्हणून असेल. सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांच्याबरोबर पाठीबरोबर राहणार आहेत आणि पत्रकार संघ म्हणजे आजपर्यंत ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यापेक्षा अजून चांगलं काही करता येऊ शकतं त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आजच्या निमित्ताने मी सर्वच प्रतिनिधींना आणि सर्वांना मी शुभेच्छा देईन. बिनविरोध झालेले जे काही लोक आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि आमची आज जी काही 4 महत्त्वाची पदांची निवड झाली त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. भविष्यातलं काय उद्दिष्ट असणार तुम्ही अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळालेली, भविष्यातले 2-3 उद्दिष्ट प्रमुख सांगा तुम्ही. निश्चितच बऱ्याच वेळेस असं असतं की पत्रकार हा समाजाचा आरसा समजला जातो, परंतु पत्रकारांनाच बऱ्याच वेळेस हल्ले होत राहतात. ज्यावेळेस बातमी छापली जाते, काहीतरी बातमी वृत्तांकन केलं जातं, त्यावेळेस तो व्यक्ती ज्यावेळेस बातमी लागते जी त्यांच्या विरोधात असते त्यावेळेस पत्रकारांवर हल्ले केले जातात आणि त्यावेळेस कुणीतरी संघटना, कुणीतरी संस्था त्यांच्याबरोबर असली पाहिजे. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. अनेक पत्रकारांना त्रास झाले, खोटे गुन्हे देखील दाखल झाले किंवा काही पत्रकारांना अजून अशा अडचणी असतात की पत्रकारितेतलं नवीन काही शिक्षण असेल, सगळ्या गोष्टी असेल या संदर्भामध्ये की डिजिटलायझेशन या सगळ्याच गोष्टीचा एक अभ्यास करून विचार करून या पत्रकार संघामध्ये ही जी कोर कमिटी आणि ही जी काही नवीन टीम तयार झालेली, ही टीम निश्चित नवीन जे काही पत्रकार येणार आहेत, समाजात जे काही नवीन पत्रकार तयार होणार त्यांना एक चांगला शिकवण दिली जाणार आहे. इथं क्लासेस होतील, अनेक अशा गोष्टी की डोक्यात ते विजय घेऊन बसलो आहे आणि ज्या सन्माननीय सर्व ज्या लोकांनी आम्हाला मदत केली मी त्यांचं यावेळी आभार व्यक्त करतो. थँक्यू.